श्रीगोंदा तालुक्यात गोरक्षकांवर झालेल्या हल्ल्याचा आज अहमदनगरमध्ये निषेध करण्यात आलाय. अखिल भारत कृषी गोसेवा संघ यांच्या वतीनं नगरमध्ये पत्रकार परिषद घेण्यात आली होती. यावेळी 14 ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेण्याची घोषणा करण्यात आली आहे. हे बैल आणि गाय कत्तलीला घेऊन जात असताना पोलिसांच्या मदतीने वाचवण्यात आले. मात्र या सर्वात पोलिसांची भूमिका ही समाधानकारक नव्हती. पोलीस अधिकाऱ्यांनी जो बेजबाबदारपणा केला त्याबद्दल चौकशी करावी अशी मागणी अखिल भारत कृषी गोसेवा संघ यांनी केली. श्रीगोंद्याला गोरक्षकांवर कसायांनी प्राणघातक हल्ला केला, पोलीस स्टेशनच्या आवारात केला आणि या घटनेला आता 5 दिवस उठून गेले तरीसुद्धा अजून आरोपींना अटक झालेली नाही, सर्व आरोपींना अटक झालेली नाही, ही गंभीर परिस्थिती आहे. पोलीस स्टेशनच्या आवारात गोरक्षकांना संरक्षण मिळालं नाही ही सुद्धा अतिशय खेदाची गोष्ट आहे. आणि या घटनेच्यामुळं संपूर्ण नगर जिल्ह्यामध्ये गोवंश रक्षणाची जी परिस्थिती आहे तीसुद्धा लक्षात आली. नगर जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी जनावरांच्या बाजारामध्ये देशी गोवंश फार मोठ्या प्रमाणात कसाई खरेदी करतात आणि अनधिकृत कत्तलखान्यातून त्यांची कत्तल होते. गोरक्षकांनी गोरक्षण करण्यासाठी कायदेशीर मार्गाचा अवलंब केला तरी पोलीस त्यांना मदत करत नाहीत. या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यानंतर गोरक्षकांचा एक मोर्चा 14 तारखेला कलेक्टर कचेरीवर जाणार आहे. गोवंशाची अवैध खरेदी आणि विक्री संपूर्णपणे बंद होणे अत्यंत आवश्यक आहे. या मागणीसाठी 4 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर शांतमय पद्धतीने मोर्चा काढण्यात येणार आहे. हल्ला झाला यास आपण सर्वांना परिचय आहेच, तर त्या अनुषंगाने मी एक स्वतः गोरक्षक हिंदू म्हणून सर्वांना आवाहन करतो की 14 तारखेच्या जो नगरमध्ये शिवाजी महाराज पुतळा ते कलेक्टर ऑफिसपर्यंत मोर्चा शांततेत मोर्चा निघणार आहे, सर्वांनी या सहभागही नोंदावे व हा गोरक्षकांवर वारंवार होणारे हल्ले वर प्रशासनाचे डोळे उघडण्यासाठी हा मोर्चा आपण सर्वजण काढत आहोत. या सर्व घटनेतील आरोपी हे अद्यापही अटक झालेले नाहीयेत, ही बाब अत्यंत खेदजनक आहे. याबद्दल जनतेमध्ये नाराजी व्यक्त होतीये. ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, अहमदनगर.